दुसरीकडे युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली. आदित्य ठाकरेंवरती गुन्हा दाखल करा असे आदेश राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने मुंबई पोलिसांना दिलेत. तसं पत्रही बाल हक्क आयोगाकडून मुंबई पोलिसांना देण्यात आलंय. आरे कारशेड विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात लहान मुलांचा वापर करण्यात आल्याचा ठपका बाल हक्क आयोगाने ठेवलाय. 3 दिवसात FIR सह अहवाल देण्याचे आदेशही राष्ट्रीय बाल आयोगाने दिलेत. आरे कारशेडचा मुद्दा सध्या गाजतोय. रामराजे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. रामराजे, बाल हक्क आयोगाने नेमके पोलिसांना काय आदेश दिलेत आणि पुढची कशी प्रक्रिया असेल? बिलकुल, आदित्य ठाकरे यांनी सेव आरे हे कॅम्पेन चालू केलं होतं आणि हे कॅम्पेन राजकीय कॅम्पेन होतं आणि यामध्ये लहान मुलांचा सहभाग करून घेण्यात आला होता आणि त्यांचा उपयोग केला आणि म्हणूनच बाल हक्क संरक्षण आयोगाने याची दखल घेतलेली आहे आणि ताबडतोब पोलीस आयुक्तांनी याच्यावर गुन्हा दाखल करावा. आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जे आहेत ते बाल हक्क आयोगाने केलेले आहेत. आता इथून पुढे गुन्हा दाखल केला जाईल का हे पाहावं लागणार आहे आणि त्याचबरोबर त्या संदर्भातचे पुरावे जे आहेत ते सुद्धा पोलिसांकडे उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत आणि पोलिसांनी सुद्धा आदित्य ठाकरे यांना याच्यावर कारवाई करण्याच्या अगोदर किंवा गुन्हा दाखल करण्याच्या वेळेस त्यांचं काय म्हणणं आहे हे पण पुढे येईल असं दिसून येते. आताच अनिल देसाई यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आदित्य ठाकरे यांचा तसा कोणताही हेतू नव्हता. रामराजे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांबद्दल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24